नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि बुलेटिनच्या एक सुरुवातीला महत्वाची बातमी आहे. अहमदनगरचे निवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. अजित पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया गडाख यांनी दिली. 2 दिवसांपूर्वी देखील अजित पवारांची भेट घेतली होती अशी माहिती गडाख यांनी दिलेली आहे. गडाखांनी देवगिरीवर अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलेलं आहे. नाही, प्रथमतः मी अजितदादांना भेटायला परवा देखील आलो होतो आणि अजितदादांनी दिलीप वळसे पाटील जे आहेत यांना भेटायला मला सांगितलं होतं, परंतु दुर्दैवाने काल दिलीप वळसे पाटील साहेबांची भेट होऊ शकली नाही. ते आज इथे देवगिरीवरती होते. मी त्यांना विचारलं की तुम्हाला भेटायला आलं तर चालेल का, त्यांनी संमती दिली म्हणून त्यांना मी भेटायला वळसे पाटलांना इथे आलो होतो. मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये ही भेट होती. राजकीय काही चर्चा झालेली नाही एवढंच या निमित्ताने मी सांगू. तुम्ही जुने जाणते नेते, अशा पद्धतीने पक्षप्रवेशाची तयारी सुरू असताना तुमचं येणं म्हणजे राजकीय अस्थिर राजकीय संदेश निर्माण करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न होता का? नाही, मला तसं वाटत नाही. मी कामाकरता अजितदादांना नेहमी भेटत असतो, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनाही भेटत असतो. शेवटी लोकांचे कामं करणं हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं. लोकांच्या कामाकरता भेटावं लागतं, त्याचा कुठलाही गैरअर्थ कोणी कृपया काढू नये. धन्यवाद. नाही, तशी काही चर्चा राजकीय झालेली नाही. आणि शेवटी जो तो स्वतंत्र असतो, आता लंकेंचं तुम्ही सांगितलं त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे, परंतु तशी काहीही चर्चा अजिबात झालेली नाही. नाही, आमचा मतदारसंघ जो आहे नेवासा, तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि तो राखीव असल्यामुळे तिथे उभं राहण्याचा प्रश्न अजिबात नाही.